कर्जत तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने 2 तर राष्ट्रवादीने 2 जागा मिळवल्यात. तर पंचायत समितीमध्ये भाजपने 3, राष्ट्रवादीने 3, शिवसेनेने 1 तर अपक्षला 1 जागा मिळाली आहे. पंचायत समितीमध्ये त्यामुळे त्रिशंकू निर्माण झाली आहे. पंचायत समितीवरती आता कोणाचा झेंडा फडकतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कर्जत तालुक्यामध्ये भाजप राष्ट्रवादीने समान जागा मिळवून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. तर गटातटामुळे काँग्रेसची तालुक्यामध्ये वाताहत झाली आहे. गटातील विजय उमेदवार याप्रमाणे आहेत. मिरजगाव राष्ट्रवादीचे गुलाब तनपुरे, गणामध्ये शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत, निमगाव गांगर्डे गणामध्ये बाबासाहेब गांगर्डे, कोरेगाव गटामध्ये सुनीता खेडकर, गणामधनं पुष्पा शेळके या विजयी झाल्यात. चापडगाव गणामधनं भाजपच्या ज्योती शिंदे तर कुलधरण गटामधनं राष्ट्रवादीचे उमेश परहर विजयी झालेत. याच गणामधनं राजेंद्र गुंड विजयी झालेत. जलालपूर गणामधनं राष्ट्रवादीच्या साधना कदम विजयी झाल्यात. राशीन गटाचे भाजपचे कांतीलाल घोडके हे विजयी झालेत. याच गणामधनं अश्विनी कानगुडे विजयी झाल्यात. बांबोरा पंचायत समिती गणामधनं राष्ट्रवादीचे हेमंत मोरे विजयी झालेत. सर्व गट आणि गणामधनं विजयी झालेल्या उमेदवारांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. कर्जत पंचायत समितीमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीकडे 3, काँग्रेसकडे 3, भाजपकडे 1 आणि अपक्षकडे 1 जागा होती. दरम्यान आता पंचायत समितीवरती कोणाचा झेंडा फडकतोय यावर खलबते सुरू होणार आहेत असं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. आशिष बोरा, सी 24 तास, कर्जत.